100 कोटी रुपये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतला द्यावे लागणार आणि माफी पण मागावी लागणार. खूप मत्ती आली आहे. वाटेल तसे लोकांवर आरोप करायचे, दादागिरी करायची, दहशत माजवायचे, नेव्ही ऑफिसरचा घरात जाऊन त्याला मारायचं, रस्त्यावर कुणाचं मुंडन करायचं. आता उद्धव ठाकरेची माफियागिरीला जाब मुंबई उच्च न्यायालयात मिळेल. 100 कोटीचा आज मानहानीचा दावा दाखल करणार आहोत. कोर्टाने ते 100 कोटी कुठल्याही धर्मादाय संस्थेला द्यावं. क्रिमिनल प्रोसिक्युशन सुरू झालेल्या 26 मेला पुढची सुनावणी आहे. आता कळेल वाटेल तसं. गेले 4.5 महिना संजय राऊतने रोज आरोप करायचा, नंतर पळून जायचं, एक कागद नाही काय नाही. तर हा एक नवीन अतिरेकी महाराष्ट्राच्या जनतेने सांगितलं धडा शिकवा याला, म्हणून रोज उठून एक वेगळा आरोप. आता 100 कोटी रुपये चौथालय घोटाळा बघा काय होते. सर, याआधी देखील शिवडीमध्ये मानहानीचा दावा केला होता. याआधी 2016 उद्धव ठाकरे संजय राऊतनी महापालिका इलेक्शनच्या वेळेला असत दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला एक धापट दिली होती, बरोबर चेतावणी दिली होती आणि त्यानंतर जरा कळलं होतं. यावेळी आम्ही दोन्ही केले, क्रिमिनल पण आणि सिव्हिल पण. क्रिमिनलची सुनावणी सुरू झाली आहे, त्या 2 वर्षापर्यंत सजा होऊ शकते आणि यात माफी पण मागावी लागणार आणि दंड पण. हा दावा सगळं माहीत आहे तुम्हाला. किती धूर्त आहे आमचे मुख्यमंत्री, धूर्त म्हणा, लबाड म्हणा, खोटारडे म्हणा, सगळं विशेषण कमी पडणार. रोज नौटंकी पवार आणि ठाकरे साहेब करत होते, पेट्रोलचे दाम कमी करा, डिझेलचे. केंद्र सरकार मोदी सरकारने जी गेल्या 2-4 वर्षात कर वाढ केली होती, 16 रुपये पेट्रोल आणि डिझेलचा मागे 16 रुपये, ती सगळीची सगळी मागे घेतली. आणि महाराष्ट्र सरकारने 14 रुपये पेट्रोल 14 रुपये डिझेल ते वाढवले होते. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवतात. डिझेलचा 1 रुपया कमी केला आणि पेट्रोलचा 1.5 रुपया कमी केला. अरे ठाकरे साहेब, सगळे जेवढे 14-14 रुपये लिटर मागे वाढल्यात ते कमी करावेच लागणार.